भारतीय महिला हॉकी टीमनं आशिया कपच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. सेमीफायनलमध्ये जपानला 4-2 पराभूत करत भारतीय हॉकी टीमनं फायनल गाठली. भारताकडून गुरजित कौरनं 7व्या आणि 9व्या मिनिटाला गोल केले तर नवजोत कौरनं भारताकडून 3रा गोल केलाय. भारताकडे 3-0 आघाडी असताना जपाननं सलग 2 गोल करत सामन्यात रंगत निर्माण केली होती. सामना पॅनल्टी शूटआउटमध्ये जाण्याची चिन्ह वाटत असतानाच भारताकडून लाल रेमसियानं 38व्या मिनिटाला महत्त्वाचा गोल केला. आता 6 नोव्हेंबरला होणाऱ्या फायनलमध्ये भारताचा मुकाबला चीनशी रंगणार आहे. त्यामुळे 2009 फायनलमध्ये मिळालेला पराभवाचा बदला घेण्याची मोठी संधी भारतीय टीमसमोर असेल.